आपल्याला निरोप मिळाला आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. आपले आजचे जे प्रेस आपले घेणारे आदरणीय सुरेश प्रभू साहेब यांना मी विनंती करतो की आपण संबोधित करा. नमस्कार मंडळी. मला कल्पना आहे की रविवारची दुपारचा 3 वाजताचा वेळ हा काही पत्रकार परिषदेचा योग्य वेळ नाही. परंतु तरी देखील मी ते मोठ्या संख्येत आल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि तुमच्या गरजांची माफी मागतो. ते म्हणत असणार व कुठे गेला आता माणूस पण तुम्हाला तिथे आल्याबद्दल तुम्हाला भयापासून धन्यवाद. आपल्या कल्पनेत काल आपण एका महत्वाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं आणि त्या प्रकल्पामुळे मराठवाड्यामध्ये आधीच असलेल्या औद्योगिकरणाला एक फार मोठी चालना मिळेल. आपल्या कल्पना असेल की सध्या उद्योगधंद्यांना भेडसावणारा एक मोठा प्रश्न म्हणजे जमीन आणि त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सेवा. आम्ही एक नवीन औद्योगिक नीती आणखीन काही दिवसातच जाहीर करू म्हणजे माझ्या मंत्रालयातून माझी साई होऊन गेली आहे. फक्त ती कॅबिनेट पुढे जाण्याच्या आधी सर्व इतर मंत्र्यांकडे ते आता काही दिवसातच प्रश्न त्यामध्ये मान्य होईल आणि ते झाल्यानंतर त्यामध्ये आम्ही एक असा एक प्रमुख मुद्दा ठेवला आहे की उद्योगाला लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून देण्याची जबाबदारी सरकारची राहील. त्या सरकारची म्हणजे सरकार आणखी काही खाजगी कंपन्यांच्या साह्याने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप पण करू शकते. परंतु उद्योगधंद्यांनी आपला वेळ हा त्या कारणासाठी न घालवता ज्या कारणासाठी उद्योजक म्हणून ओळखला जातो त्या उद्योजकतेकडे त्याचा जास्त वेळ जावा ह्या दृष्टीने आपण निधी जाईल करतोय. तर त्याचाच एक मी म्हणेन की जाहीर होण्यापूर्वी त्याचं प्रत्यक्षात अंमलबजावणी होते. या ठिकाणी खरोखरच चांगल्या तऱ्हेची पायाभूत सेवा केल्या जातील आणि त्यामध्ये जगातल्या अनेक उद्योजकतेकडे निवेश करू शकतात. गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असणारी तरतूद आधी केली तर लोकांची गुंतवणूक आणखी मोठ्या प्रमाणात होईल. त्याची काल एक महत्त्वाचा प्रकल्प सुरू झाले. लवकर मी काल जाहीर केलं त्याप्रमाणे बँगलोर ते मुंबई हा देखील एक प्रकल्प आपल्याला आणखी हे केला आहे. तो जर झाल्यानंतर सुद्धा आणखीन आपल्याला इथे त्याचा एक फायदा मिळू शकेल. दुसरी गोष्ट मराठवाड्यामध्ये उद्योग आणि व्यापार आणि निर्यात वाणिज्य हे तीन महत्त्वाचे माझ्याकडे दुसरा आणखी एक विषय तो नंतर सांगतो जे हवाई नागरी वाट. पण तीन गोष्टीमध्ये आम्ही देशामध्ये ज्या अनेक गोष्टी करतो तर स्वाभाविक फायदा सगळ्या देशाला राज्यांना मिळेल तसा आपल्या मराठवाड्याला मिळेल. बट आम्ही देशात काय करतो सर आपली अर्थव्यवस्था ही पुढच्या 7-8 वर्षामध्ये जास्तीत जास्त 7-8 वर्षात आजच्यापेक्षा दुप्पट होणार. म्हणजे आपल्याला खरोखरच कल्पना करू शकत नाही की आज आहोत तेवढंच आपण आणखी एक निराळा भारत निर्माण होणार आणखी 7 ते 8 वर्ष. आणि तो करण्यासाठी ज्याला $5 ट्रिलियन इकॉनॉमी कारण सध्या आपण आवडेल किंवा न आवडेल पण जगाच्या परिभाषेतच बोलतो डॉलर आणि ट्रिलियन आणि बिलियन आणि याच्यातच. त्यामुळे $5 ट्रिलियन इकॉनॉमी आपली अर्थव्यवस्था होणार आहे आणि त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगचा वाटा हा किमान 20% व्हावा म्हणजे $1 ट्रिलियन म्हणून आपण एक विस्तृतपणे त्याच्यासाठीचं धोरण तयार करतो. आणि काय सरकारकडून चालणार नाही कारण आम्ही काय आता सरकार सध्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नाही आहे आणि त्याने असूही नये आणि म्हणून जे जे क्षेत्रातले त्यातले तज्ञ म्हणजे CI असेल FICCI असेल असोच्या बाबतीत निर्णय उद्योग क्षेत्रातले ऑटो कंपोनंट मॅन्युफॅक्चर असोसिएशन असेल ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर असोसिएशन सगळे जे लोक आहेत
त्यांच्या चर्चेत कुठच्या सेक्टरमध्ये वाढवली आपण पाहतो. त्यामध्ये देखील दोन भाग असतील. एक म्हणजे सध्याची आपली जी मॅन्युफॅक्चरिंगची आपली स्थिती आहे त्याला आधुनिकीकरण करणं, पण केवळ तितपत मर्यादित ठेवून आपलं औद्योगिक वाढ होणार नाही. ते करण्यासाठी नवीन उद्योग ज्या जगात पुढच्या 30-40-50 वर्ष डॉमिनेट करतील त्यांचं वर्चस्व आहे असे उद्योग कोणत्या ते शोधून काढून ते उद्योग भारतात येऊन त्यासाठी निवेश करण्यासाठी आपण प्रयत्नाला सुरुवात केली. आणि त्यासाठी जगातले जे प्रमुख अशा दृष्टीने आपुढाले देशांमध्ये जपान असो, कोरिया असो, युरोपमधले देश असो, सगळ्यांशी आपण स्ट्रॅटेजिक स्वरूपाचा करार केलेला की ज्यामधून अशा तऱ्हेच्या उद्योगाला भारतामध्ये देखील चालना मिळेल, वाढ मिळेल. दुसरा महत्वाचा भाग आपल्या जीडीपीचा म्हणजे सर्व्हिस सेक्टर, सेवा क्षेत्र. पुढच्या $5 ट्रिलियन सेवा क्षेत्राचा वाटा हा किमान 60% असेल, म्हणजे तो $3 ट्रिलियन झाला. आणि हे सेवा क्षेत्र $1 ट्रिलियन आपलं मॅन्युफॅक्चरिंग मला, $3 ट्रिलियन सर्व्हिस मधून, आणि $1 ट्रिलियन शेती मध्ये मी सांगतो सेवा क्षेत्र. त्या सेवा क्षेत्राला वाढ देण्यासाठी 12 चॅम्पियन सेक्टर्स आपण शोधून काढले, 12 की ज्या क्षेत्राला आपण जर पुढे आणण्याचा प्रयत्न केला तर हे तर त्यामुळे आणखी मोठ्या वाढू शकेल. आणि त्यासाठी मला सांगायला आनंद होतो की कॅबिनेटनी 5,000 कोटी रुपये यासाठी माझं जे प्रपोजल होतं आमच्या मंत्रालयाचं त्याला मान्यता दिली. 5,000 कोटी रुपये हे आम्ही आता सेवा क्षेत्राच्या वाढीसाठी वापरणार. आणि त्या सेवा क्षेत्राचे दोन भाग आहेत, एक देशांतर्गत सेवा क्षेत्राची वाढ आणि त्याचबरोबर जागतिक स्तरावर सेवा क्षेत्राची वाढ. आणि दोन्हीसाठी 5,000 कोटीची तरतूद आहे. त्याच्यामध्ये जे 12 सेवा आहे त्यातली एक सेवा ही पण आहे की जी पर्यटन विकास. म्हणूनच मी स्वतः वेरूळला गेलो होतो आणि त्याच्याशी एअर कनेक्टिव्हिटीचा प्रश्न त्यांनी सांगतो थोड्या वेळी. तर त्या दृष्टीने देखील सेवा क्षेत्राची वाढ करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. आणि मला असं वाटतं की औरंगाबाद हे ज्याप्रमाणे औद्योगिक क्षेत्राच्या वाढीसाठी योग्य उमेदवार आहे तसंच सेवा क्षेत्राच्या वाढीसाठी देखील औरंगाबादमध्ये प्रचंड वाव आहे. आणि त्यामध्ये पर्यटन हा एक भाग झाला पण बाकीचा सर्व दृष्टीने होऊ शकतो. आणि या सेवा क्षेत्रामध्ये देखील मी सांगितलं 12 चॅम्पियन सेक्टर, त्यामध्ये अशा सेवा की ज्या आपला देत. आता उदाहरण सांगतो, जपानमध्ये, युरोपमध्ये, कोरियामध्ये सर्वच देशामधल्या लोकांचं आयुर्मान वाढतंय. म्हणजे आज आम्ही तुमचीच बातमी तुमच्यापैकी तुमच्या पत्रकातली बातमी वाचली की जगातल्या सगळ्यात म्हातारा माणूस आज बिचारा दुर्दैवानी 117 निधन झालं. 117 पण तो कुठच्या देशाचा होता? जपान. जपानमध्ये तिकडच्या लोकांच्या आता सध्या आयुर्मान वाढतंय. आता तो आयुर्मान वाढलेला ही आपल्याशी एक संधी अशा दृष्टीने की त्यांना त्यांची देखभाल कशी करायची हा त्यांच्यापुढे एक फार मोठा प्रश्न आहे. त्यासाठी पैसे कसे आणायचे त्यापेक्षा महत्वाचं माणसं करून आणायचे. कारण देखभाल करण्यासाठी पैसे केवळ पैशाने होत नाही, माणसं पण लागतात. माणसं लागतात म्हणून पैसे लागतात, पण देखभाल करायचं. तर ह्याला आपण जे होम सर्व्हिस म्हणतो अशा तऱ्हेच्या निराळ्या सेवा क्षेत्रातल्या गोष्टींकडे आता आम्ही लक्षाचं ठरवलं. आणि त्यासाठी मी स्वतः जपानचे पंतप्रधान, जपानच्या मंत्र्यांशी स्वतः चर्चा केली. आणि त्यासाठी देखील कारण भारताशिवाय जपान हा एक एकमेव देश असा आहे जिकडे आजही परदेशी नागरिकांना यायला परवानगी नाही, अजिबात देत नाही. आणि त्यामुळे त्यांचे प्रश्न आणखी बिकट आहे. सगळ्यांची संख्या वाढते, सगळे म्हातारे लोक बिचारे, एक म्हातारा काय दुसऱ्या म्हाताऱ्याची काळजी घेऊ शकत नाही. 119 वर्षाचा म्हातारा आता 117 वर्षाच्या माणसाची जबाबदारी घेणार असं काय होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यासाठी ही आपल्याकडे असणारी अशा सेवाच्या क्षेत्रात त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो या नवीन येणार असेल, ऍडव्हान्स रोबोटिक्स असो, त्यासाठी आपण औरंगाबादमध्ये देखील काम मोठ्याप्रमाणात होऊ शकतो. त्याचबरोबर आपण एक नवीन उपक्रम सुरू केलाय की ज्याला जॉग्राफिकल इंडिकेटर्स आपण म्हणतो. जॉग्राफिकल इंडिकेटर्स पैठणी साडी ही खरं म्हणजे पैठणची असली पाहिजे. उद्या पैठणची साडी पुढ्याच्या माणसांनी सांगितलं की मी पण पैठणी साडी करतो तर कदाचित
तुम्ही जेव्हा गुळाच्या माणसाने काजू केले तर आम्ही समजू शकतो, किंवा देवगडच्या माणसाने आंबे विकले तर मी समजू शकतो, पण देवगडच्या आंब्यासाठी लातूरनी सांगायचं आणि लातूरची माणसांनी त्यांच्याकडच्या गोष्टी सोडून तर अशा दरात केल्यानंतर त्याचं रिअल व्हॅल्यू जी आहे ती तिकडच्या स्थानिक माणसांना मिळत नाही, ती मिळावी म्हणून आपण 300 जिल्ह्यांमध्ये जॉग्राफिकल इंडिकेटर्सना रजिस्ट्रेशन देतो आणि त्यासाठी एक फार मोठं एक आपण कॅम्पेन सुरू केलं आणि त्याचा भाग म्हणून मराठवाड्यातल्या देखील अशा ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीला जॉग्राफिकल इंडिकेटर मिळू शकते, त्याला जोडून स्टँडर्ड तयार करतो. कारण आपल्या आज निर्यात जर कोणाला करायची असेल आणि औरंगाबाद हे त्याचं एक चांगलं उदाहरण आहे की इकडच्या लोकांना निर्यात करू शकतात कारण ते स्टँडर्ड ठेवले, क्वालिटी ठेवले म्हणून, पण देशभर सर्व्हिस सेवा क्षेत्रामध्ये देखील सेवा क्षेत्रामध्ये काही सर्व्हिस दिली चालत नाही, तुम्ही आपला मोबाईल फोन रिपेअर करायला गेल्यानंतर कसंही करू दिला आपण ऍक्सेप्ट करणार नाही ना, तसंच सेवा क्षेत्र आणि मॅन्युफॅक्चरिंग दोन्हीमध्ये आपण एक स्टँडर्ड आणतो आणि त्याच्यासाठी देखील आता आपण मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात केली. तिसरा आपल्या जीडीपीचा वाढवण्याचं क्षेत्र म्हणजे शेती. आपल्या पंतप्रधानांनी आधी जाहीर केल्याप्रमाणे एक मोठा कार्यक्रम सुरू आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं केलं जाईल आणि त्यासाठी खरोखरच अनेक उपक्रम केले जातात. आमचं सध्या एक ग्राम विकास अभियान सुरू आहे ज्याच्या अंतर्गत मला वाटतं 2 मेला होते आम्ही शेती हा विषय घेऊन देशभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा आणखीन खाली जेवढ्या जातील तालुक्यामध्ये देखील आपण एक त्या त्या भागातल्या शेतकऱ्यांची चर्चा करून आपण काम करतो. त्याचे अनेक त्याचे जे पैलू आहेत ते मी आता सांगत त्या म्हणतात. एक महत्वाचा पैलू असा की शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे जे उत्पादन वाढतं ते उत्पन्न कमी होतं, हा एक वेगळाच विषय. शेतकऱ्यांचं जे उत्पादन वाढतं ते स्वाभाविकपणे ते त्याला लगेच विकता येत नाही, बाजारात जास्त माल येतो, जास्त बाजारात माल आला की किंमत त्याची कमी मिळते, म्हणजे उत्पादन वाढून उत्पन्न वाढेल हे जे आपण सर्वसाधारणपणे मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो ते याच्यात होत नाही, उलट होतं, पण त्याला मार्ग होते. आणि म्हणून देशाच्या इतिहासात पहिल्यांदा मी मंत्री झाल्या पहिल्या दिवशी जाहीर केलं होतं, आज मला सांगायला आनंद होतो की आम्ही कृषी निर्यात नीती ही जाहीर केली आणि त्याच्या अंतर्गत आधीच म्हणजे तुमचे पाशा पटेल तुम्हाला सांगतील की आम्ही अनेकदा आता पूर्वी शेतकरी आंदोलन करायला घेतो, नाशिकचे लोक सांगतोय बरं आता तुम्ही आमची पंचायती केली स्थानिक लोकांची, काही लोकांना ज्यांना आंदोलन करण्याची आंदोलन संदेश ठेवली नाही, कांद्याला आधीच परवानगी, याला परवानगी, आता साखरेचा प्रयत्न आम्ही करतोय, साखरेची आता जी मोठी टंचाई आहे त्यावर मात करण्यासाठी आपण लवकरच साखरेसाठी देखील ह्या निराळा विषय आपण सांगतो, साखरेसाठी देखील आपण एक निराळी केली. पण कृषी निर्यात नीती ही आपण आपल्या सरकारने तयार केली आणि त्यामधून देखील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढायला प्रचंड प्रमाणात संधी दिली, परंतु हा एक भाग झाला नीतीचा. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काल मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलंय की 6 ठिकाणं शोधून काढा की ज्या ठिकाणी आता उदाहरणार्थ नाशिक जी भाजी आहे ती संपूर्ण आपल्या मुंबईला येते, लासलगावचे कांदे देशभर जातात, अशा आपली जी ठिकाणं आहेत की जिथे आपली इकडची मिरची हळद तुमची सांगली सगळ्या गोष्टी आहेत इकडे, हळद हा मोठा येणार पण अशा ज्या गोष्टी आहेत हळद राहते ती टिकते, परंतु फळं कोकणातली फळं आहेत आंबासारखी, तर ज्या अशी 6 ठिकाणं आपण शोधून काढू किंवा मी जास्त केल्या हरकत नाही त्या ठिकाणी आपण एक्सपोर्ट प्रोसेसिंग सेंटर काढून शेतीमालाचं तिकडचाच माल घेऊन तो लगेच 2 तर मी ऑलरेडी आयडेंटिफाय केले UAE अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यातल्या सरकारने मान्य केलंय की त्यासाठी ते स्वतः त्याच्यासाठी गुंतवणूक करायला देखील तयार आहे आणि मग हा माल विकायचा असेल किंवा परदेशात द्यायचा असेल तर त्याला हवाई सेवा पाहिजे, तर ते लगेच गाडीने पाठवलं तर आपल्या जाईपर्यंत सौदी अरेबियाला पोहोचेपर्यंत ते सौदी अरेबियाला आम्हाला ऍक्च्युली पाठवले खजूर पाठवलेले की कांदे पाठवले होते तसं त्याचा रूप बदलून जाईल आणि म्हणून आपण त्यासाठी सेवा एक्सपोर्ट करण्यासाठी निर्यात करण्यासाठी एक एक्सपोर्ट हब पण तयार करतो असे 6 तर त्यासाठी देखील मराठवाड्यात मी कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही आयडेंटिफाय करते त्यांच्या भाषणात पण मला मी सांगितलंय तर ते आता ते शोधून काढतील आणि मराठवाड्यातलं विदर्भातलं पश्चिम महाराष्ट्रातलं कोकणातले जे जे ठिकाणी हे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपण अशा तऱ्हेचा एक्सपोर्ट हब करतो आणि त्याला जोडून मी सांगितलं विषय म्हणजे तात्कालिक आहे, परंतु यावर्षी आणि पुढच्या वर्षी साखरेचं विक्रमी उत्पादन होणार आहे.
कारण ऊसाचं उत्पादन वाढलं. दुर्दैवाने मगाशी सांगितलं तोच विषय की उत्पादन वाढल्यानंतर शेतकरी खुश होण्याच्या ऐवजी बिचारा आणखी एक संकट होतं तर येऊ नये म्हणून साखर निर्यात करण्यासाठी मी परत चीनचे एक ज्येष्ठ मंत्री म्हणजे मंत्री ज्येष्ठ आहेत पण तू चीनच्या राजकीय हायरार्कीमध्ये पाचवे की सहावे आहेत हे माझ्या घरी आले होते. आमची त्यांनी चर्चा झाली आमचा त्यांचा करार झाला तो करार सांगतो मी. पण तू या सगळ्याचा परिपाक म्हणजे चीनला देखील मी विनंती केली की आमची साखर विकत घ्या आणि ती जर घेतली आणि बाकीच्या ठिकाणी आपण प्रयत्न करतो तर कदाचित आज शेतकऱ्यांना जी अडचण आहे ती दूर होईल आणि त्यासाठी देखील आपण एक प्रयत्न करतो. या सगळ्या गोष्टी मॅन्युफॅक्चरिंग म्हणा सेवा म्हणा किंवा शेती म्हणा ह्याचा निर्यातीशी देखील संबंध असला पाहिजे आणि म्हणून या $5 trillion इकॉनॉमीमध्ये निर्यात क्षेत्राला प्रभावी वाढ देण्यासाठी नवीन धोरण मी 3 महिन्यापूर्वी जाहीर केलं होतं ते अंमलबजावणी सुरू आहे. त्याला जोडून आपल्या देशाला बाजारपेठ मिळावी म्हणून जवळजवळ 150 मंत्र्यांशी स्वतः मी मंत्री झाल्यापासून या काही महिने झाले त्या 150 पेक्षा जास्त मंत्र्यांना मी जगातल्या सगळ्यांना वैयक्तिक भेटलोय आणि देशाच्या आपल्या देशात WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ची 53 देशाच्या मंत्र्यांची बैठक नवी दिल्लीमध्ये 19 आणि 20 मार्चला आपण घेतली. ही आतापर्यंत कुठच्या देशामध्ये एवढं मिनी मिनिस्ट्री मिनी म्हणजे लहान असतं एवढं मोठी झाली आणि त्याला देखील एवढ्या मोठे आपण लोक आले होते आणि तसेच बाकीच्या देशांशी प्रत्येक संबंध अशासाठी करतो की याचा फायदा आपल्या निर्यातसाठी व्हावं. चीन बरोबर आपली जी वाढ आहे त्याच्यामध्ये चिंताजनक विषय असा आहे की चीनला आपण जेवढं निर्यात करतो त्यापेक्षा कितीतरी प्रचंड प्रमाणात आयात करतो आणि म्हणून आयात निर्यातीमधली सगळ्यात जास्त व्यापारी घट ही चीन बरोबर आहे आणि चीन यावेळेला मान्यच करायला तयार नव्हतं आणि ह्यावेळेला लेखी करार झाला चीनच्या आणि भारतामध्ये तो माझ्या घरीच त्यांनी त्याच्यावर सही केली की आता चीनने सांगितलं की पुढच्या काही वर्षामध्ये भारतामध्ये औद्योगिक वसाहती निर्माण करून गुंतवणूक करतील त्यामध्ये निर्यात करण्याची इकडे तो होईल तिकडे आपल्याकडच्या लोकांना नोकऱ्या मिळतील आणि आपला भाग तिकडे निर्यात करायचा असेल तर त्यासाठी असणारे अनेक निर्बंध त्यांनी जे घालून ठेवले होते ते दूर करतील आणि म्हणून असा दुहेरी दृष्टीने याचा आपल्याला फायदा होऊ शकतो आणि म्हणून थोडक्यात आपल्या माझ्या वाणिज्य आणि व्यापार बाबतीत थोडक्यात तुम्हाला मी सांगितलं. आणखीन एक आता माझ्याची जबाबदारी आहे म्हणजे नागरी वाहतूक. मला कल्पना आहे मी आज सकाळी म्हटलं तुम्हाला मी वेरूळला गेलो होतो औरंगाबाद एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणात जगात कुठे नाही असे दोन प्रसिद्ध ठिकाण आणखीन अनेक आहेत परंतु कनेक्टिव्हिटी कमी आहे ती कशी सुधारावी यासाठी मी आताच काही वेळाने एअरपोर्टला जाऊन तिकडे त्यांची संपूर्ण पाहणी करतोय एअरपोर्टची पण करणार आहे आणि त्या दृष्टीने कसं करताय रिजनल डायरेक्टर पण इकडे आले त्यांना पण त्यासाठी बोलावलं होतं आणि मी त्यासाठी कसं करता येईल कशी वाढवता येईल पाहणार. मी काल माझ्या भाषणात सांगितलं होतं भाषणने तिकडे बोलताना पत्रकार परिषदेमध्ये की दोन या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या वाढ अशी होते की ह्यावर्षी या महिन्यात सॉरी या महिन्यात गेल्या महिन्यात मार्च महिन्यात आपली हवाई वाहतूक 30% वाढली. 30 जगाच्या इतिहासात कुठेही एवढ्या मोठ्या पण वाढ झाल्याचं उदाहरण नाही 30% एका महिन्यात आणि आता तेच प्रमाण आपण ठेवण्याचा प्रयत्न करतो. 56 नवीन आपण नवीन विमानतळ निर्माण करतो 56 आणि हे सगळं झाल्यानंतर स्वाभाविक आहे की जेवढी विमानतळ झाली वाहतूक करायला लोक तयार असतील तर विमानांची गरज लागेल आणि आजच्या अंदाजाप्रमाणे किमान 1000 नवीन विमानं आपल्याला विकत घ्यावी लागतील आणि त्याचबरोबर नवीन एक आपण नीती करतोय धोरण आखतोय की रात्रीच्या वेळेला आपल्याकडे देशांतर्गत हवाई वाहतूक होत नाही रात्री 10-11 स्वतः असेल पण खूप कमी परदेशातले येतात विमान पण देशातली दिशेत जात रात्रीच्या वेळेला जी आपली एअरस्पेस रिकामी असते त्याचा वापर करून आपण कार्गो प्लेन चालवायचा विचार करतो. मी रात्रीचा कार्गो मुवमेंट झाली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल त्याचा फायदा सर्वसामान्य लहान लघुउद्योजकांना होईल आणि म्हणून त्यासाठी आणखीन विमानं लागतील म्हणजे प्रवासी वाहतुकीसाठी लागतील आणि आता कार्गोसाठी पण लागतील आणि कुठून तरी आयात करण्यापेक्षा जर आपण ती देशामध्येच जर त्याची निर्मिती केली तसा प्रस्ताव करण्यासाठी आता मी काम करतोय आणि त्याला जोडून आपल्याकडे आतापर्यंत जगात कुठे नव्हतं ड्रोन्स आता आले बघा तुम्ही सुद्धा बऱ्याचदा लग्नात कुठे ड्रोन्स येतात तिकडे पण ती खूप पण त्याच्यापेक्षा सॉफिस्टिकेटेड ड्रोन्स आहेत त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आपल्या देशात उत्पादन आपण करायला सुरुवात केली तर मला वाटतं किमान
$1 trillion मॅन्युफॅक्चरिंग ह्या ठिकाणी निर्माण व्हावं आणि ते कुठे व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्याच्यामध्ये स्वाभाविक आहे, मी सांगत नाही इकडे होणार म्हणून, नाहीतर कारण मी औरंगाबादला नेहमी येतो, तुम्ही काय होतं आधी कोण. पण एक औरंगाबाद देखील हा त्यातला एक उमेदवार असू शकतो आणि म्हणून त्या दृष्टीने देखील एक प्रचंड संधी आपल्या देशाला आहे. आणि मी स्वतः त्यासाठी मे महिन्यामध्ये आणि दोनच प्रमुख देशाचे विमानात बनवतात असे बाजी, पण अमेरिका आणि युरोप, युरोपची जॉईंट व्हेंचर आहे म्हणून युरोप एअरबसची कंपनी जॉईंट व्हेंचर आहे, दोन तीन युरोपियन कंपन्यांचं देशांचं मिळून. तर पुढच्या महिन्यामध्ये मार्चमध्ये मेमध्ये मुंबईला अमेरिकन कंपनीचा आपण त्याची मिटिंग केली यासाठी आणि कदाचित सप्टेंबरमध्ये किंवा ऑगस्टमध्ये आपण युरोपियन कंपन्याबरोबर मिटिंग केली आणि याचा देखील एक प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या सगळ्याचा एवढा वाढ झाल्यानंतर तुमची 30% वाढ झाली, 25-40% झाली, 40 नाही झाले पण 30% जरी राहिली आपली, 25% जरी समजा झाली तेवढी तर होतेच आहे. आपल्या किती प्रमाणात लोकं लागतील कामाला, लाखो लोकांची गरज यामध्ये आपल्याला लागणार आहे. म्हणून स्किल डेव्हलपमेंट हा एक मोठा विषय आहे आणि त्याला जोडून ट्रेंड अकॅडमी पाहिजे लोकांना देण्यासाठी शिक्षण. आणि म्हणून आज मला सांगायला आनंद होतो की चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज आणि ॲग्रिकल्चर याच्या लोकांनी देखील एक प्रस्ताव दिला की आमच्याकडे देखील अशा तरीचे अकॅडमी असावी. आम्ही त्याचा निश्चितपणे सकारात्मक विचार करू, आत्ताच त्यांनी दिला आहे. कारण अगदी हवाई वेगाने म्हटलं तरी देखील तेवढ्या लगेच झालं म्हणता येणार नाही तेवढ्या वेगाने, परंतु निश्चितपणे हवाई वेगाने त्याची कसं करता येईल पुस्तक आपण बघू, पण निश्चितपणे याचा आपण काम करण्याचा विचार नक्कीच करू. आणि त्याचबरोबर एक माझ्या आणखी आता हे झालं एअरलाईनच्या सुविधा अशी नवीन करतो आहे पण माझी एक सांगायला विसरलो की माझ्या मंत्र्यामध्ये आणखी अनेक DIPP आहे, कॉमर्स आहे, तिसरं हे आहे, पण एक स्टार्टअप हा एक फार मोठा प्रोग्राम पण चालू आहे आणि देशामध्ये आज 20,000 जास्त स्टार्टअप आज कामाला करतो, 20,000 जास्त देशात. औरंगाबाद हे मला वाटतं आपलं स्टार्टअपचं स्टार्टअप कुठचं असेल तर औरंगाबाद आहे. स्टार्टअपची सुरुवातच इकडे झाली, कारण इकडे अनेक ठिकाणी लोकांकडे, मी इथे सारस्वत बँकेचा अध्यक्ष असल्यापासून त्याच्या आधीपासून माझ्या बाकाशी खूप जवळचा संबंध आहे. मी बघितले कित्येक उद्योग लहानाचे मोठे झालेले, जन्माला आलेले लहानाचे मोठे झाले एक भाग आणि जन्माला आले प्रत्यक्ष जन्म झाले, पण मी स्वतः बघितले स्टार्टअप फर्स्ट मी खरोखर पाहिजे. काल पण मी इकडे 40 फर्स्ट सेकंड जनरेशन आंतरप्रेस इकडे बोलत होते ह्याच हॉलमध्ये रात्री. तर ह्यासाठी इकडे स्टार्टअपचं ते हब कसं करता येईल ह्या दृष्टीने देखील आम्ही निश्चितपणे त्या दृष्टीने पाहणार आहोत. आणि म्हणून मला वाटतं की अशा अनेक दृष्टीने त्या देशामध्ये आपण जे काम करतो त्याला जोडून आपलं मराठवाडा आहेच निश्चितपणे आणि त्यातला औरंगाबाद आणि आगोचा परिसरामध्ये देखील या गोष्टी करता येतील. आणि म्हणून तुम्हाला थोडा त्रास दिला येण्याचा, काल तुम्ही अनेक कार्यक्रम कव्हर केलेत त्यामध्ये एक दुर्दैवाने ते आपल्या इंडस्ट्रियल कार्यक्रमाला तुमच्यापैकी काही लोकांना थोडीशी धक्काबुक्की झाली, त्याबद्दल काल मी दिल्ली व्यक्त केली होती, पण पुन्हा एकदा करतो कारण काय माझी बायको आहे पत्रकार, तुम्हाला धक्काबुक्की केली तर मला काय होईल मला माहिती आणि म्हणून मी तुमची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्ही आल्याबद्दल पुन्हा तुम्हाला जागा व्यक्त करतो आणि चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज आणि ॲग्रिकल्चरला विनंती करतो की त्यांनी ह्या पत्रकारांचे भेट दिल्लीला ठेवावे आणि मी त्यांना तिकडे नंतर बाकीच्या ठिकाणी पण मी त्यांना अनेक गोष्टी पण दाखवू देऊ काय काय चाललंय आणि त्यांना पण कल्पना येते. तर तुम्ही आपण ती देखील करू म्हणजे तुमची आम्हाला तिकडे पुन्हा एकदा भेट घेत आहे, त्याबद्दल तुम्ही इथे आल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानतो. मला काय विचार असेल तर निश्चितपणे साखरेच्या बद्दल तुम्ही आता जे म्हणाल निर्यात संदर्भात, साखरेच्या संदर्भात आता मध्यंतरी शरद पवार असं म्हणाले की साखरेच्या निर्यातीबद्दल जो काही विचार दिसतोय तर पुढच्या भविष्या काळामध्ये साखर 25 खाली येईल अशी स्थिती आहे, त्याचं योग्य नियोजन झालंय. आता चीन संदर्भात जे तुमचा करार झालाय तर किती साखर आपण निर्यात करतो रेट वगैरे मी सांगू शकतो. खरं मी तुम्हाला माझा त्यातला मर्यादित भाग आहे तो म्हणून सांगतो त्याला काय की कॉमर्स मिनिस्टर म्हणून साखरेला निर्यात करण्याची परवानगी मी ऑलरेडी दिलेली आहे. त्यालाच जोडून जे आमच्याकडे सिव्हिल सप्लाय मंत्रालय जर रामविलास पासवानचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडे योजना आणि शेती मंत्री आहे त्यांचा खरा त्यांचा विषय तो परवानगी देण्याचा माझा विषय तो मी दिलेला आहे. त्यांच्याशी मी चर्चा करतोय आणि त्यांना सांगतो की त्याला आणखीन बूस्ट देण्यासाठी त्याला नाही तर ते तेवढ्या कमी किमतीत विकलं जाणार नाही, तुम्ही थोडीशी सबसिडी देण्याचा प्रयत्न करा.
हा जर प्रयत्न चालू आहे. मी असं सांगायला आज झालेलं ठरलंय, पण त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय. मी काल देखील मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही देखील दिलेला या, आपण सगळ्यांची एकत्रित बैठक करून आपण आता नेहमीचा पुढे प्रयत्न करू. कारण शेवटी साखर हा जरी राष्ट्रीय विषय असला तरी महाराष्ट्र हा सगळ्यात साखर उत्पादनामध्ये पुढाला आणि आपल्याकडचे सहकारी साखर कारखाने वगैरे हा एक मोठा शेतकऱ्यांच्या जीवनाचा जिवळ असा प्रश्न आहे. म्हणून त्या दृष्टीने आपल्याला कसं करता येईल आपण पाहतोय. आणखीन जी एक कॉमर्सच्या दृष्टीने माझी जबाबदारी मी करतोय, त्या चीनचं उदाहरण दिलं. तसं ज्या ज्या राज्यामध्ये ही साखर विकता येऊ शकेल, ज्या ज्या देशामध्ये साखर मी येऊ करू शकतो, त्यासाठी माझ्या सगळ्या मंत्र्यातल्या अधिकाऱ्यांना सांगून आम्ही सगळ्या देशांना अलर्ट केलं आहे की जिथे जिथे विकली जाऊ शकते तिथली साखर घ्या. कारण समजा विकायची परवानगी दिली सगळं झालं, पण शेवटी कोणती घेणारा पाहिजे ना. आणि साखरचा अडचण काय होते, आपण रेग्युलर विकत असतो ना तर आपल्याला रेग्युलर कस्टमर असतो. कधीतरी आपण आम्ही आता विकायचे, कधीतरी आपण आयात करतो, तर कस्टमर राहत नाही. म्हणून मुद्दा मी सगळीकडे जगभर हे सगळ्यांना कळवलंय की तुम्ही ज्या ज्या देशांना शक्य असेल तिथे घेण्यासाठी आमच्या मंत्र्यातर्फे एक्स्टर्नल अफेअर्स मिनिस्टरतर्फे मी ऑलरेडी त्याची माहिती दिली. सर माझा प्रश्न जोडून आहे, भारताची जी साखर निर्यात आहे त्याला सर्वात मोठं आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्राझील देशाचं आव्हान आहे. तिथे मोठ्या प्रमाणात साखर उत्पादन आहे, त्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय पातळीवर काय स्ट्रॅटेजी काय साखरेची निर्यात? उद्या ब्राझीलमध्ये दोन तऱ्हेने साखर निर्माण केली जाते. ब्राझीलमध्ये जशी ऊसातून साखर निर्माण केली जाते, तशी बीटमधून पण साखर निर्माण केली जाते. बीटरूट आणि ब्राझील हा अतिप्रचंड मोठा देश आहे. म्हणजे ब्राझीलमध्ये एक माझ्या एक शेतीमंत्री बाई होती, मी घरी आलेली एकदा आलेली, तर मला काय तुमची तुम्हाला मी पण शेती करते म्हटलं बघा केवढे आहे, म्हणजे माझी विशेष मोठी नाही म्हणाले. तर किती म्हटलं होतं, 500,000 acres आहे म्हणे माझी. किती 500,000 acres हा प्रॉब्लेम, 500,000 acres म्हणजे खूपच लहान आहे. आमच्या त्याचा अल्पभूधारक शेतकऱ्याविषयी लहान गरीब. तर ही आहे ब्राझीलची परिस्थिती. त्यामुळे ब्राझीलची आणि लोकसंख्या लहान आणि एवढी मोठी प्रचंड आहे, त्याने ते शेती 500,000 acres जमीन घेणारे लहान शेतकरी तुमचा विचार करा काय, त्यांचे माणसं कमी कामाला आहेत, प्रचंड मेकनाइज आहे, ते मोठ्या प्रमाणात उत्पादन करतात. त्याची आपल्याकडे रिकव्हरी रेट 11-12 आला की आपण खुश होतो. कोल्हापूरचा सगळ्यात चांगला रिकव्हरी 11-12% येते. परंतु तिकडे ब्राझीलमध्ये एवढं मेकनाइज असल्यामुळे कधी ऊस काढायचा, त्याचं पाणी कधी द्यायचं, कधी त्याचं तेवढं मॅच्युअर झालं की जे आत्ता कापलं तर त्याची रिकव्हरी किती मिळेल, एवढं सगळं ते मेकनाइज आहे. आणि म्हणून वस्तुस्थिती आहे, त्यामुळे त्याला आपण काय करू शकत नाही. एक लक्षात घ्या, ब्राझील काय करतं त्याला आपण काय करू शकत नाही. ब्राझील करणार त्याची त्याची क्षमता आहे, पण आपण आपल्यापर्यंत काय केलं पाहिजे केलं पाहिजे. म्हणून आपल्या साखर उद्योगाला हा आजचा विषय नाही आहे, पण आपल्या साखर उद्योगाला लॉंग टर्म सस्टेनेबल कसं करता येईल या दृष्टीने देखील आपण एकत्र येऊन सगळ्यांनी काम केलं पाहिजे. सर काल जिल्हास्तरावरचे जे छोटे व्यापारी आहेत त्यांचं जर मागच्या 3 वर्षातलं बॅलन्स शीट बघितलं तर ते डाऊन. आणि बहुतेक लोकांची आणि व्यापाऱ्यांची ही सततची ओरड आहे की नोटबंदीनंतर सुद्धा आणि त्याच्या मध्येच्या काळामध्ये आम्ही सतत डाऊन चालतो. सरकार म्हणून या सगळ्या विषयांकडे आणि वाणिज्य म्हणून तुम्ही कसं बघता ते काही वाढेल आणि कसं वाढेल कशामुळे झालं तुमच्याशी कारण काय नाही तुमचं ऐका ना. आता आमच्याकडे जे व्यापारी सांगतात नाही व्यापाऱ्यांची काय कारण काय असेल नोटाबंदी नोटाबंदी महत्वाची जीएसटी आजही जीएसटीच्या आल्यानंतर जे काही त्यांच्या अडचणी होत्या त्या दूर करण्यासाठी आपण प्रयत्न होतो. एक प्रमुख त्याचा जास्त थोडस बरं पडलेला म्हणजे निर्यातदार व्यापारी म्हणे निर्यातदाराला जास्त, कारण त्याचा त्यांना एक्सपोर्टवर टॅक्स नव्हता पूर्वी, आता देऊन मग तो रिफंड मागावा लागतो. तर कालही मी फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनच्या लोकांना परवा त्यांना मी मुंबईला सांगितलं आणि त्यांची मीटिंग बैठक घेतली की सगळ्यांचे जेवढे रिफंड असतील त्याचा गोळा करून मी स्वतः अर्थमंत्र्यांकडे प्रसिद्धून करणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये मी झालो मंत्री, त्याचं लगेचच मी सगळ्या एक्सपोर्टची बैठक घेतली होती आणि त्यांना देखील सांगितलं होतं की तुमचे जे आता तर खूपशे आपण जीएसटी काउन्सिलला सांगून त्यांचे प्रश्न कमी केले, पण अजूनही हा एक रिफंडचा प्रश्न आहे. दुसरा जो व्यापाऱ्यांचा असेल म्हणून म्हटलं कारण काय, एक तर बघा मला असं वाटतं की कदाचित काही विविध कारणामुळे लोकल कारणं पण असू शकतील एखादा व्यापार झाला असेल, पण जेव्हा आपली अर्थव्यवस्था वाढायला सुरुवात होईल, जी आता वाढते आहे, यावर्षी 7.3-4% आपली वाढेल,
माझ्या अंदाजाने 2019 ची आपली अर्थव्यवस्था ही 2018 जास्त वेगाने वाढेल, त्याचा स्वाभाविकपणे परिणाम सर्व आर्थिक क्षेत्रावर पडतो, चांगला परिणाम तसाच व्यापारावर पण होईल. त्यामुळे मला वाटतं कदाचित त्यांचे काय, पण तुम्ही जर खरोखर काय असतील अडचण, राज्याचा विश्वास मी म्हणणार नाही, त्यांचे काय असतील तर मला तुम्ही द्या, मी स्वतः देखील त्याचा पाठपुरावा करेल. ओव्हरऑल वेगवेगळ्या सेक्टरमधल्या होलसेल व्यापाऱ्यांपर्यंत सुद्धा हे मी आत्ता जे म्हणालो की बॅलन्स शीटचं लेवल जर बघितलं मागच्या 3 वर्षांमध्ये सगळ्यांचं डाऊन आणि सगळे जण कॉमन उरण 3 वर्ष का असं पडत, मला जीएसटी अधिवेशन आता एक खाली झालं, नोटबंदीच्या आधीपासून सुद्धा तो फार वाढत होता असे की त्याच्या आधीच्या वर्षात सुद्धा काही असं कळवलं इकॉनॉमी वाढत नव्हती, मी असं करू शकतो. नंतर नोटबंदी आली, नंतर जीएसटी आली, म्हणून 3 वर्ष असं. मी कायदा आपण इकडे चर्चा करतोय जे जिल्ह्याच्या लीड बँक जे आहेत ना, बरोबर, त्यांना विचारून काय एक्झॅक्टली काय काढ असेल, कारण बॅलन्स शीट तशी त्यांचे संबंध असेल, कारण मी काय ऍक्च्युअली नाही ऍक्च्युअल म्हणजे धंदा मंद आहे असं सांगायचं आहे, बॅलन्स शीट चेक करावं अशी 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 अपेक्षा नाही. ते एकूण लोक असं सांगतात की आमचं बंद पडतात हळूहळू मार्केट पण डाऊन आहे, आणि हे मार्केट डाऊन होण्याच्या मागची कारण सरकार म्हणून काय फीडबॅक आहे तुमचा असं तुम्हाला असं मी तुम्हाला तेच सांगत होतो की ऑल इंडिया उलट लोकांचं बघितलं तर फीडबॅक उलट चांगला आहे. आता जर तुम्ही कुठे गेल्यानंतर लोकांना विचारलं तर म्हणतात गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी खरोखर चांगलं आहे. आणि माझं तर अगदी तुम्हाला मी निश्चितपणे अगदी कॉन्फिडंटली सांगू शकतो की ह्या वर्ष हे 17 चांगलं असेल, 18 आणि 19 18 चांगलं असेल. 19 आम्हाला राजकारणाची चांगलं असेल गोष्ट नाही आली, ते त्या दिवशी 19 म्हणत नाही, पण 48 दिवशी देखील 19 हे 18 जास्त निश्चितपणे चांगलं असेल. आणि याचं कारण तुम्हाला पाहिजे मी आणखीन एक म्हणजे उदाहरण देतो. आता कुठे ना कुठेतरी आता कसं आहे, पाऊस पडतो नाशिकला, नंतर काही वेळा जायकवाडीमध्ये पाणी येतं, तर आपण म्हणणार नाशिकचा पावसाचा आणि आमच्या औरंगाबादच्या पाण्याचा संबंध आपण तो साईज की नाही संबंध. तसाच तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो, पायाभूत सेवांमध्ये नरेंद्र मोदी सरकार 4 जेवढी गुंतवणूक केली आहे ती गुंतवणूक गेल्या 70 झाली. मी तुम्हाला एकच उदाहरण देतो कारण जे माझ्याशी संबंधित होतं म्हणून, रेल्वेमध्ये 70 4 crore गुंतवणूक झाली, 70 एकत्र आता गोळाबेरीज करून 4 lakh. पहिल्या 3 4 घेतलं आणखी वाढेल. पहिल्या 3 नरेंद्र मोदी सरकारनं मी रेल्वे मंत्री म्हणून त्याची 2 बजेट प्रेझेंट केली, 3 बजेट मी केलं यांनी केलं अरुण जेटली, पण मी मंत्री होतो. 3,75,000 crore गुंतवणूक केली. आता तुम्हाला ह्याचा व्यापाराचं आता काय होतं, हे केल्यानंतर ही गुंतवणूक झाल्यानंतर स्वाभाविकपणे त्याची ऑर्डर कोणाला तरी दिली जाते, तो ऑर्डर देणारा मग कुठेतरी परत